नमस्ते, मी वैद्य विवेकानंद पाटील। आजचा विषय आहे व्यायाम समज गैरसमज। व्यायाम किती प्रमाणात करावा ह्याच्याविषयी खरंच समाजामध्ये खूप गैरसमज पाहायला मिळतात। ज्यावेळेस पेशंट येतात आणि ते आम्ही व्यायाम करतो तरी देखील फायदे होत नाहीत असं ज्यावेळेस सांगतात, त्यावेळेस लक्षात येतं की व्यायामाविषयी समाजामध्ये खूप गैरसमज आहेत। ॲक्च्युली व्यायामाचे खूप चांगले फायदे आहेत। व्यायाम चांगला कसा करायला पाहिजे, काय त्याच्याविषयी जर चांगलं केलं तर त्याचे नक्कीच फायदे आहेत। व्यायामाचे फायदे सांगताना आयुर्वेदामध्ये म्हटलंय, लाघोम कर्म सामर्थ्य दीप्तो अग्नी मेदोष विभक्त घन गात्रोतोम व्यायामात उपजा येते। म्हणजे व्यायाम केल्यामुळे शरीराला लागवता येते, म्हणजे हलकेपणा येतो, शरीर जे आहे ते सदृढ बनतं, बळकट बनतं, भूक लागते, चरबी कमी होते, त्याच्यानंतर शरीर रेखीव पिळदार होतं। हे व्यायामाचे फायदे आहेत, परंतु ते योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित केलं तरच होणार आहे, नाहीतर त्याचे तोटेच होतात बऱ्याच अंशी। व्यायाम किती प्रमाणात करावा हे जे सांगितले आहे ते आयुर्वेदामध्ये, घाम येईपर्यंत व्यायाम करा सांगितलं, म्हणजे कपाळाला घाम येईपर्यंत व्यायाम करा सांगितलं। पण आपण काय करतो, घामाचा पाट वाहीपर्यंत आपण व्यायाम करतो, तर हे चुकीचं आहे। म्हणजे अतिमात्रेत केलेला व्यायाम हे तुम्हाला त्रासच देणार आहे। तर त्यामुळं तुम्ही फक्त शरीराला घाम येईपर्यंत आणि म्हणजे शक्तीच्या भाषेत सांगायचं तर अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलेला आहे। आपण काय करतो, 100 जोर मारतो, 101, 2, 3, शेवटचा निघत नाही इथपर्यंत आपण जोर बैठका मारतो, म्हणजे त्याच्यापुढे एकही काढता येत नाही, इतकं व्यायाम करणं चुकीचं आहे। त्याचा फायदा व्हायच्याविषयी तुम्हाला तोटेच होणार आहेत, तर त्यामुळं अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलं। दुसरी गोष्ट, बालकांनी व्यायाम करायला सांगितलं आयुर्वेदामध्ये आणि वृद्धांनी व्यायाम करायला सांगितलं। आता बालकांनी काय करायला पाहिजे, सूर्यनमस्कार घातलं तर चालतं, पण हार्ड व्यायाम करू नये असं सांगितलेलं। म्हणजे बालक आणि वृद्धांनी हार्ड व्यायाम करायचं नाही, म्हणजे 50 बैठका, 100 जोर या गोष्टी करायच्या नाहीत बालकांनी। म्हणजे 16 वर्षापर्यंत आणि 60 वर्षानंतर त्यांनी हार्ड व्यायाम करायला नाही सांगितलं आयुर्वेदामध्ये। त्यांनी आसनं करू शकता जे तुम्हाला शरीराला त्रास देणार नाहीत, अशी आसनं करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकता तुम्ही त्रास न देता शरीराला। दुसरी गोष्ट, व्यायाम कुणी करू नये ह्याच्यामध्ये ज्यांना अजीर्ण झालं आहे, म्हणजे जर अपचन झालेलं आहे, पोट बिघडलेलं आहे, ज्यांना ज्वर म्हणजे ताप आलेला आहे, या लोकांनी व्यायाम करायला सांगितलेला नाही। दुसरी गोष्ट, ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम करू नये म्हणून सांगितलं, म्हणजे ग्रीष्म ऋतू म्हणजे एप्रिल हाफ आणि मे महिना आणि जूनचा पहिला 15 या दिवसामध्ये व्यायाम करायला निषिद्ध म्हणलं आहे आयुर्वेदामध्ये। आणि बाकी ऋतूमध्ये म्हणजे विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही चांगला हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये तुम्ही व्यायाम चांगला करून त्याचा फायदा घेऊ शकता। तर या पद्धतीने व्यायाम करणं गरजेचं आहे। अतिरेक व्यायामाचा करणं हे शरीराला त्रासदायकच होणार आहे। आजकाल लहान मुलांना खूप व्यायाम करून घेतला जातो हे दिसतं, तर त्यावेळेस लक्षात येतं की त्याचे नक्की साईड इफेक्ट होणार आहेत। आणि तर त्यामुळे तुम्ही व्यायाम हा योग्य मात्रेत योग्य ठिकाणी योग्य वेळी करायला पाहिजे। दुसरी गोष्ट की व्यायामापूर्वी अभ्यंग करायला सांगितलं आयुर्वेदामध्ये, म्हणजे तुम्ही अंगाला तेल लावून व्यायाम केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि व्यायाम पश्चात आयुर्वेदामध्ये मर्दन सांगितलेलं आहे, म्हणजे अंग रगडून घेणे हे जरा म्हणजे बरेच वेळा पहिल्यांदा लोक करून घेतात तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो। तर व्यायामापूर्वी अभ्यंग आणि व्यायामापश्चात मर्दन हे जर केलं तर तुम्हाला व्यायामाचा नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।